मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना आता बंद होणार. या व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला वाटलं असेल की बांधकाम कामगार योजना ही तर राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे, मग ही योजना आता बंद कसं होणार? तर मित्रांनो, हे बंद का होणार किंवा आपल्या अर्जाचा आता काय होणार? मित्रांनो, ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही योजना 2015 पासून राज्य सरकारने जे बांधकाम मजूर आहेत यांच्यासाठी सुरू केले आहे आणि अद्यापर्यंत मित्रांनो ही योजना सुव्यवस्थितपणे सध्या सुरू आहे. तर मित्रांनो, या योजनेमार्फत बांधकाम मजूर यांच्या पाल्यानं शैक्षणिक क्लेम असो किंवा इतर कोणती स्कॉलरशिप असेल, बांधकाम मजूर आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा मित्रांनो दरवर्षी लाभ दिला जातो. तर मित्रांनो, मग तुम्ही म्हणत असाल तर ह्यो लाभ तर व्यवस्थित सुरू आहे, साईट व्यवस्थित सुरू आहे, मग आता ही योजना बंद कशी काय होणार? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सत्य परिस्थिती समोर पाहणार आहे. ती म्हणजे बांधकाम कामगार यांना जर अर्ज करायचा असेल किंवा त्यांना शैक्षणिक क्लेम जर करायचा असेल किंवा बांधकाम कामगार यांच्या मार्फत इतर कोणती योजना घ्यायची जर असेल, तर मित्रांनो त्यांना ती योजना एजंट मार्फत घ्यावं लागते. तर ह्या एजंट मार्फत केलेली आर्थिक जी लूट आहे ही लूट थांबावी म्हणून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने तसेच राज्य सरकारने एक मुभा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ती मुभा म्हणजे बांधकाम कामगार कार्यालयामार्फत आता जेही बांधकाम मजूर आहेत यांचे जेही अर्ज असेल, शैक्षणिक क्लेम असेल किंवा इतर कोणता जर लाभ असेल तर त्यांना हा लाभ डायरेक्ट कार्यालयामार्फत मित्रांनो हस्तांतरित केला जाणार आहे. म्हणजे या अगोदर बांधकाम कामगार यांना अर्ज करायचा असेल किंवा ऑनलाईन क्लेम टाकायचा असेल किंवा इतर कोणत्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना ऑनलाईन सेंटरवर जावं लागत होतं आणि त्याचबरोबर एजंट मार्फत जर मित्रांनो त्यांनी जर काम केलं तर त्यांना 30% ते 40% नफा या एजंटना द्यावा लागत होता. हीच आर्थिक लूट थांबावी म्हणून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आणि राज्य सरकारने हा विचार करून जेही बांधकाम मजूर आहेत यांचे अर्ज आता डायरेक्ट कार्यालयामार्फत भरल्या जाणार आहेत. मग तुम्ही म्हणत असाल की आता तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 15-16 तालुके असतात, मग या सर्व कामगारांचे अर्ज एका कार्यालयामार्फत कशी काय भरल्या जातील? तर मित्रांनो हे पण सत्य आहे. तर मित्रांनो याचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांचं एक महत्वाचं ऑफिस मित्रांनो आता ओपन होणार आहे. त्याचबरोबर तुमचे जर 12वी पास झालेले असेल किंवा तुम्ही पीडब्ल्यूडी जर डिप्लोमा केलेला असेल तर तुमचा त्या ठिकाणी ऑपरेटर म्हणून सुद्धा मित्रांनो नंबर लागू शकतो. तर याबाबत मित्रांनो अद्यापही जीआर आला नाही, तर ज्याही वेळेस जीआर येईल मित्रांनो यावर एक महत्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवला जाईल. किंवा जेही केंद्र चालक असेल त्यांना बांधकाम कामगार कार्यालयात मित्रांनो जर काम करायची इच्छा असेल तर ते सुद्धा यासाठी आपले ऍप्लिकेशन मित्रांनो देऊ शकतात. तर अशा प्रकारे जे बांधकाम मजूर आहेत यांची आर्थिक लूट थांबावी म्हणून हा अजेंडा बांधकाम कामगार मंडळाने आणि राज्य सरकारने मित्रांनो राबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी एक महत्वाचं ऑफिस त्या ठिकाणी ओपन होईल. या तालुक्याच्या ऑफिसमध्ये जवळपास 100 ते 150 जे ऑपरेटर असेल त्या ऑपरेटरचं काम त्या ठिकाणी असणार आहे आणि जे ऑपरेटर असतील यांचं त्या ठिकाणी मानधनावर म्हणजे महिन्याकाठी त्यांना मानधन त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. म्हणजे त्यांनाही परवडलं पाहिजे आणि जे बांधकाम मजूर आहेत यांची ही आर्थिक लूट मित्रांनो थांबली पाहिजे. हा अजेंडा बांधकाम कामगार या मंडळाने मित्रांनो राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा मित्रांनो एक महत्वाचा लेख सुद्धा आपण या ठिकाणी मी मांडणार आहे. तर अशा प्रकारे हा लेख असून या लेखामध्ये तुम्ही ही माहिती सुद्धा मित्रांनो पाहिली असेल. तर अशा प्रकारे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही जर अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर लाभ घ्या आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा मित्रांनो हाच हेतू आपल्या या युट्यूब चॅनलचा असतो. तर त्यासाठी मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक करायचा आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचा आहे. आणि ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आणि तुमची आर्थिक लूट थांबा किंवा नाही थांबावी मित्रांनो याबाबत तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. तर मित्रांनो वाट पहा एका नवीन योजनेची. नवीन थांबतो. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.